भाषेचा जो काही विषय होईल त्याबद्दल सॉरी आधीच, कारण हा खेळखंडोबा माझ्याच्यानं तर सुधारलेला नाही आहे. आणि काही लोक आहेत जे मला सुधारायला सांगतात की मिळतं आहे आणि भेटतं आहे मधला फरक कसा काय होत आहे तो. पहिला हा गोंधळ तरी माझा मिटू द्या. ए बोल बच्चन, नमस्कार. माझं नाव सारंग जोशी. तसं माझ्या लाईफच्या झालेल्या मेन तीन ट्रॅजेडीज अशा आहेत की मी जन्म माझा विदर्भाचा आहे, शिक्षण माझं मराठवाड्यात झालेलं आहे आणि आता मी पुण्यामध्ये राहतो आहे. सो माझा विषय असा होतो प्रत्येक वेळी का मी पुण्यामध्ये मराठवाड्याची कोणती भाषा बोलली की काय करू लालास वगैरे, किंवा मग मराठवाड्यामध्ये जाऊन काय रे मित्रा कसा आहेस असं काही झालं ना, मला कुठून काढायचा एकदम भारीवाला एक्सपिरियन्स असा आहे, बेकार कुठून काढण्यात येतं का. तर तू इथं आमच्यासोबत राहिलेला, आमच्यासोबत वाढलेला आणि तू आमच्यावरती मास दाखवतो आहे. म्हणजे चारच दिवस तू जाऊन पुण्यामध्ये राहिला आणि इथं येऊन आम्हाला असं दाखवतो की तू लय भारी झालेला आहे, तू किती पाण्यातला आहे ते आम्हाला माहिती आहे. अशापैकी सगळं काही चालतं आहे. तर भाषेचा जो काही विषय होईल त्याबद्दल सॉरी आधीच, कारण हा खेळखंडोबा माझ्याच्यानं तर सुधारलेला नाही आहे. आणि काही लोक आहेत जे मला सुधारायला सांगतात की मिळतं आहे आणि भेटतं आहे मधला फरक कसा काय होत आहे तो. पहिला हा गोंधळ तरी माझा मिटू द्या. जे आत्तापर्यंतची माझ्या वयाच्या जवळपास 29 ही चालत आलेली ट्रॅजेडी आहे ही क्लिअर झाल्यानंतर पुढचं पाऊल टाकता येईल असं सगळं तयार. तर लहानपणी शाळेमध्ये अलीबाबा आणि 40 गोष्ट सांगतात, मोस्टली झडपीच्या शाळेत तरी सांगतात जिथं मी शिकलेलो आहे. बाकी पुण्यातलं नाही माहिती, आमच्याकडे शिकवलेली. तर लहानपणी असते ना की काही सांगितलं का ते रिलेट करतात लहान मुलं, तसं आम्ही रिलेट करायला लागलो की बाबा आमच्यापैकी अलीबाबा कोण आहे ज्याला खजाना वगैरे भेटला असेल काही. तर मग आमच्या शाळेमध्ये एक फर्स्ट क्लासवाला मोहित होता, त्याचं दररोज दुपारचं काम असायचं की आईस गोळे संत्रा गोळ्या बिळ्या खायचा आणि आम्हाला दाखवून येऊन आमच्यासमोर खायचा तो. मग ठीक आहे, ठरलं की अलीबाबा हाच आणि याच्याकडनं खजान्याचा पत्ता घ्यायचा आहे आपल्याला. आज दुपारच्या वेळी याचा गेम करायचा. भेटला ना भाऊ गल्लीमध्ये, माझा मित्र आणि मी दोन्ही साईडनं पकडलं आणि धुतलं बरोबर तिथं. तर मग झालं असं, त्याला ज्यावेळेस आम्ही पकडायला गेलो त्याच्या हातात संत्र्याच्या गोळ्या होत्या, आम्हाला बघितलं बरोबर टाकल्या तोंडामध्ये. आणि जसं आम्ही त्याला धुतलं आणि थांबलो तसं त्या तोंडातल्या गोळ्या काढून आम्हाला देतं. म्हणा आण्या तू हाणतो का मी हाणू याला, भुरटे चोर दिसायलो काय तुला, आम्ही आलोत खजान्याचा पत्ता लावायला आणि तू आम्हाला संत्र्याच्या गोळ्या त्याही तोंडातल्या, म्हणा हा. तर मग त्यानंतर त्याला विचारलं की बाबा हे नेमकं तुझ्याकडे खजाना येत आहे कुठून, तर त्यानं आम्हाला सांगितलं ज्यावेळेस मी शाळेला येतो ना त्यावेळेस माझ्या घरचे पॉकेट मनी म्हणून आम्हाला पैसे देतात. म्हणा पॉकेट मनी हे काय विषय असतंय, म्हणा आपल्याला गपले ती ठेवलंय माय बापानं, हिशोब तर केला पाहिजे. चला म्हणा सवारी निघाली घराकडे. घरी गेलो आई एकटी दिसली, मोस्टली टायमिंग बघून घरामध्ये एंट्री करायची असती, 6 नंतर बाप असतो कुठून काढतंय, बिगिन आगाऊपणा बिलकुल नसते त्या जागेवरती. सो मग 5:30 वाजले होते, म्हणा अर्धा तास आहे आपल्याकडे. घरी गेलो आईला सरळ सांगितलं, हे पाय तू जो हा काही खेळ केलेला आहे जे काही हे मनरेगा वगैरे याच्यामधून जे काही हे काढलेलं आहे तू हे आम्हाला पूर्णपणे पाहिजे आणि आत्तापर्यंतचं पाहिजे. ती आई आणि तेही मी मिडल क्लासचा, तिनं बरोबर हिशोब लावला. म्हणे एक काम झालं आहे. म्हणे काय, तर तुझी जे काही फाईल होती हिशोबाची ती मंत्रालयात होती, गेल्या वर्षी आग लागली जळाली. तर मग आता इथून पुढे एकच होणार, उद्यापासून तुला पॉकेट मनी भेटेल पण त्याच्यासाठी एक अट आहे. म्हणतं काय, तर म्हणे काय नाही, सकाळी उठायचं आपलं आपलं काम करायचं, ड्रेस गणवेश व्यवस्थित घालायचा, शाळेत जायचं परत यायचं, ट्युशनला जायचं परत यायचं, गणवेश काढून ठेवायचा आणि मग त्यानंतर तुला पैसे भेटतील. म्हणतं ठीक आहे. आम्हा पैसा भाऊ दुसऱ्या दिवसापासून, प्रत्येक कामाचे 2 होते आणि दिवसाचे 18 रुपये कमवणं चालू होतं. सो मग त्याच्यानंतर मी असा पैसे विषय खिशामध्ये घेऊन शाळेत वगैरे जायचो, दुपारी गोळ्या बिळ्या खायला लागलो. झालो ना श्रीमंत, माझा मित्र आण्या. म्हणे भाऊ आता तू यासोबत बसू का नको. म्हणत गरीब सुदामा टेन्शन नको घेऊ, मी आहे
तुला काय चॉकलेट गोळ्या लागतात मी देतो ना, नको टेन्शन घेऊ, तू फक्त सोबत राहा. तर मग असेच दिवस जात होते. काही दिवसानंतर झालं काय, मोहितला बुकललं होतं, त्याचा राग त्याच्या डोक्यात होताच. त्यानं मायबापाला आणलं आणि ते सांगितलं आमच्या शिक्षकाला. शिक्षकानं तर बुकलून काढलंच काढलं. आमच्या आईची ओळख होती शाळेमध्ये, घेतलं बोलवून. तर मग आई आली तिथं, सगळं ऐकून घेतलं, काही नाही बोलली, गेली घरी. म्हणलं भाऊ, हे सुनामीच्या आधीची शांतता आहे. आता जायचं आहे तर हिशोबात जायचं आहे आणि तयारी ठेवून जायचं आहे की लई कुटणार आहे ही. गेलो घरी. घरी गेल्यानंतर आरामात अशी बसू नये, जवळपास पाहिलं, झाडू, बॅट, त्याच्यानंतर लाटणं, यातलं काहीच नाही आहे तिच्याजवळ. म्हणलं अजून मोठा गेम आहे. गेलो, शांततेत उभा टाकलो. म्हणलं सकाळी जे काही घडलं त्याबद्दल सॉरी. मग इथून पुढं पैसे भेटतील का नाही? म्हणे भेटतील ना, प्रॉपर भेटतील, जेवढे भेटतात तेवढे भेटतील. पण इथून पुढं तुझी एक चूक झाली ना, दिवसाला 100 रुपये कटतील. भाऊ, त्याच्या 3 महिन्यानंतर मी 30,000 रुपये कर्जात होतो. आणि तुमच्यापैकी किती मुलं अशी आहेत ज्यांना, किती म्हणजे काय, हे सगळ्यांच्याच घरचं असतं. आमच्या महाराष्ट्रामध्ये तर व्हायचं, त्यानंतर बेसिकली महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात ही गोष्ट घडते की मुलांना मुलींचे कपडे घालून रंगवण्यात येतं लहानपणी, आणि त्याच्यासाठी आमिष दिलं जातं पैशाचं. भाऊ, म्हणजे त्या वेळेमध्ये ऐश्वर्या झक मारत असेल एवढं रंगवलेलं आहे मला. नाही, पोटाकडं नका बघू, हे लॉकडाऊनचा परिणाम आहे. तर हा खेळ दर शनिवारी चालायचा आमच्या इथं. का तर हाफ डे असायचा, बरोबर घरी भेटून पडायचो आणि त्या दिवशी 5 रुपये दिवे भेटायचे. का तर ते ड्रेस घालून डान्स करून दाखवला म्हणून. मिडल क्लास सुख असेच असतात. आम्हाला थिएटरला कोणी नेत नसतंय 200, 400, 500 घालून, घरामध्येच थिएटर बनवतात. तर मग झालं असं, एक दिवशी असंच रंगरंगोटीचा कार्यक्रम चालू होता माझा. आई मस्तपैकी ड्रेस बीस, लिपस्टिक वगैरे, बांगड्या बिंगड्या, इथपर्यंतची तयारी सगळी. तर मग तेवढ्यामध्ये एक काका होते जे खूप दूरचे होते. दूरचे म्हणजे ते एवढे दूरचे होते की ते माझ्या फक्त आईवडिलांच्या लग्नामध्ये आलेले होते. त्याच्यानंतर डायरेक्ट आता माझ्या आईवडिलांना मी आणि माझी मोठी बहीण दोघंजणं आहोत. त्यानंतर आज आले ते. आणि आल्यानंतर त्यांना दुरून दुरून माहिती होती की यांना फक्त 2 मुलं आहेत म्हणून. मग ती दारातच उभं राहून विचार करायला लागली, ही नन्नी परी कोण? ठुमकत ठुमकत चालतीये, आहे कोण ही? जेवढं माहिती आहे अशोकला तर 2 पोरं आहेत. मग त्याच्यानंतर म्हणे बाळा इकडे ये, तुला चॉकलेट गोळ्या देतो. चॉकलेट गोळ्या भेटायलात. गेलो काकांजवळ. मग काकांनी असं घेतलं आणि मला खेळवायला लागले. सुरुवातीला समजलंच नाही काय चालू आहे. नंतर म्हणलं काका एक मिनिट खाली सोडा, अशोकचं पोरगच आहे मी. तुमचं कन्फ्युजन मी दूर करतो, मी पोरगच आहे. मग काकांनी खाली सोडलं. त्यानंतर त्यांनी खाली सोडलं आणि मी जायला निघालो. आणि ते खुन्नस असती ना तसं, ते एक डोक्यामध्ये डायलॉग चालू होता माझ्या, मूवी सगळे बघतातच त्या हिशोबानं. म्हणजे बघितल्याबरोबर तो सीन रिलेट झाला मला. तू मेहमान बन के आहे इसलिए बच गया है. अगर गुंडो की तरह आता ना, पीस पीस के खिमा बना देता तेरा. ठीक आहे. तेवढ्यामध्ये काकांचा आवाज आला मागणं. म्हणे बाळा एक काम कर, मस्तपैकी एक डान्स करून दाखव, तुला 100 रुपये देतो मी. जगा घातलेलाच होता, 100 रुपये भेटणारच होते. म्हणलं लागो भाऊ, झाला मस्तपैकी बेबी डॉल मै सोनी दी बिनी दी चालू झालं. पण तेवढ्यामध्ये गेम असं झालं, मी रमलो डान्समध्ये आणि आमच्या ताई साहेबांनी त्यांच्या मैत्रिणी आणल्या घराजवळच्या, ज्याच्यामध्ये माझी एक क्लासमेट होती स्वाती, आली ना. बाईनं दुसऱ्या दिवशी शाळेत जे खेळखंडोबा केला आहे. स्नेहसंमेलनामध्ये माईन माई गाण्यासाठी 6 पोरींमध्ये 5 पोरी जमल्या होत्या. 6वी पोरी म्हणून मला बसवलं. फर्स्ट प्राईज आलंय भाऊ, 5ही पोरींना नाही पण मला फर्स्ट प्राईज आलंय.
मांडा भाऊ झाला तेवढा तमाशा इथपर्यंत बस, इथून पुढे हा झगा विगा काही विषय ठेवायचा नाही. मग त्यानंतर झालं असं, खूप वर्ष लोटली, आत्ता रिसेंटली एक 3-4 महिन्याखाली मी एका लग्नामध्ये गेलो, फॅमिली फंक्शन घरच्या सगळ्यांना घेऊन. मग तेवढ्यामध्ये आमच्या ताईसाहेब आल्या तिकडनी, म्हणे हा गजरा घे, आणि ती तिथे एक स्वाती म्हणून बसलेली आहे. म्हणतो कोण स्वाती? ती शेंबडी. म्हणे हो, तीच तुझी क्लासमेट स्वाती तिथं बसलेली आहे, तिला देऊन ये. मी गेलो तिथपर्यंत, फक्त एवढं झालं की मी तिच्याकडे असा वळलो आणि म्हणलं ही ती शेंबडी स्वाती? नाही नाही, ही ती नसेल. पण लगभग जसे पाय पडायला लागले, आपले आबीभाऊचं चोरलं चोरलं गाणं अख्खं तिथं जाईपर्यंत संपलं ना भाऊ. म्हणजे डायरेक्ट असं होतं की लग्न बिग्न दोन लेकर इथपर्यंत सगळं डिसिजन फिक्स करणार तर हिच्यासोबत, नाही तर नाही. तिथं गेला बरोबर, ए आणते गजरा इकडं, तुझे अजून पोरीचे शोक गेलेच नाहीत का? म्हणलं नाही, विचार करावाच लागेल या जागेवरती. दोन लेकर ही नाही, बघूयात. मग तिथून बाहेर आलो, वरात आली होती, आमचा तो दूरचा काका तोंडामध्ये 100 ची नोट घेऊन घोड्यासमोर नाचते. आलो तिथं, थांबलो, बघितलं, म्हणलं यानं जर मला पाहिलं 100% बेबी डॉल करायला लावलं, आत्ता या वयामध्ये झगा मला परवडणारा नाही आहे. आणि तेवढ्यामध्ये मागून स्वातीचा आवाज आला, अरे ए सारंग्या, यो तुझाच काका ना. म्हणलं स्वातीताई थोडंसं काम आहे, आलोच मी. चला थँक्यू.